नमस्कार, आपण 50 मराठी सुविचार पाहणार आहोत. नेमी खरे बोलावे, हसा खेळा पण शिस्त पाळा. उत्साह हा माणसाचा मित्र आहे. समाधान हे घराचे सुख आहे. आपण जे पेरतो तेच उगवते. आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते. आळस हा माणसाचा शत्रू आहे. मन वाईट विचारांनी मलिन होते. निघून गेलेला क्षण परत कधीच आणता येत नाही. सत्य हे सत्तेपेक्षा श्रेष्ठ असते. विद्या विनयेन शोभते. चरित्र हाच खरा इतिहास असतो. अनुभव हा महान शिक्षक आहे. सदाचार हा माणसाचा सर्वात सुंदर अलंकार आहे. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. शिक्षण माणसाचा तिसरा डोळा आहे. उद्योगी माणूस कधीही निर्धन नसतो. नम्रता ही शिक्षणाची पहिली पायरी आहे. मुक्या प्राण्यांवर सदैव प्रेम करा. गरज ही शोधाची जननी आहे. साधे राहणीमान उच्च विचार. आधी विचार करा मग कृती करा. संयम हे शौर्याचे लक्षण आहे. ग्रंथ हे सर्वोत्तम गुरु असतात. जीवन हे सुख व दुःख यांचा संगम आहे. कष्ट ही यशाची पहिली पायरी आहे. श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत व्हा. ध्येयामागे धावताना लोकनिंदेकडे लक्ष देऊ नका. जो कर्तव्याला जागतो तोच कौतुकास पात्र होतो. मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते. नाव ठेवणे सोपे असते, नाव कमवणे अवघड असते. बोलून विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोला. एक खोटे लपवण्यासाठी अनेकदा खोटे बोलावे लागते. गोड बोलण्याचे सोंग करणारा माणूस कधीही हितचिंतक नसतो. एखाद्याचे तुम्ही भले करू शकत नसल्यास निदान त्याचे वाईट तरी चिंतू नका. शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे आणि आत्मा ज्ञानामुळे पवित्र राहतो. चांगले विचार मनात फार काळ टिकत नाहीत, म्हणून ते त्वरित कृतीत आणावे. क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर पश्चातापाचे 100 क्षण वाचतात. खोटे बोलणे ही भित्रेपणाची खूण आहे. गर्वाचे घर नेहमीच खाली असते. सत्य कोणत्याही कसोटीला घाबरत नाही. विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा. सुख हे पैशात नसून ते संतुष्टात असते.
अज्ञान हा अधोगतीचा पाया आहे। ज्ञान तेते मान, आत्मविश्वास माणसाचा महान मित्र आहे। एकाग्रतेने कोणतीही गोष्ट साध्य करता येते। आपल्यामुळे दुसऱ्याला दुःख होईल असे कधीही वागू नका। संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे। पुस्तकांनी मनाचा विकास साधतो।